नमस्कार, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम आगळी वेगळी भन्नाट रेसिपी, जिचं नाव आहे चैत्रान्न। चैत्रान्न म्हणजे काय? अन्न म्हणजे भात, आणि चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात कैरी उपलब्ध असतात। या कैरीपासून जो भात केला जातो त्याला चैत्रान्न असं म्हणतात। अतिशय पौष्टिक चविष्ट ही रेसिपी कशी बनवायची बघूया। तर यासाठी मी कुकरमध्ये 1 कप बासमती राईस घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो राईस घ्यायचा आहे तो घेऊ शकता। याला आपल्याला रेगुलर भाताप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। जसं आपण रेगुलर भात बनवतो तसा बनवायचा आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। असं हे मी तांदूळ धुवून घेतला आहे। बासमतीत राईस घेतला पाहिजे असं काही गरजेचं नाही। यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं। तुम्ही रेगुलर जसा राईस बनवता प्लेन राईस तसा बनवून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचं। व्यवस्थित मिक्स करून आपण या 3 शिट्टी मीडियम फ्लेमवर काढून घेऊया। भात आपला जवळजवळ तयार झाला आहे। थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत मी इकडे कुकर थंड होतपर्यंत सगळी तयारी करून घेतली आहे। कैरी मी किसून घेतली आहे, साल काढून किसायची। 2 मोठे चम्मच शेंगदाणे घेतले आहे। खवलेलं खोबरं घेतलं आहे 2 चम्मच। अदरक किसून घेतला आहे। लसूण 4 ते 5 पाकळ्या। 2 हिरवी मिरची, 2 लाल मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। सगळं तडक्यासाठी लागणार आहे। एक छोटीशी कढई मी गॅसवर ठेवून घेतली आहे, लोखंडाची। लोखंडाची कढई वापरल्यामुळे आपल्या या चैत्रान्नाची पौष्टिकता अजूनच वाढेल। तेल 2 चम्मच घालून त्यामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे घालून घ्यायचे। छान तडतडू द्यायचं। लगेच यामध्ये लसूण घालून घ्यायचं। लसूण छान लांब आकारामध्ये चिरायचा आणि मस्त क्रिस्पी होऊ द्यायचा। लसूणसोबतच यामध्ये शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे छान फ्राय झाले पाहिजे, म्हणजे खाताना दाताखाली आले की मस्त असे कुरकुरीत लागतात। हिंग घालून घ्यायचा, थोडासा व्यवस्थित परतवून घ्यायची। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची। या ठिकाणी तुम्ही एखाद्या पातेल्याचा वापर करू शकता तडका बनवण्यासाठी। अद्रक किसलेलं घालायचं, सुरुवातीला अद्रक घालायचं नाहीतर ते चिपकतं। तर यानंतर 2 हिरवी मिरची, 2 लाल मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा। छान परतवून घ्यायचं लो फ्लेमवर 1 मिनटं। आता आपण याला गॅस बंद करून घेणार आहे, कारण जे आपण सुके मसाले घालणार आहे ते जळायला नको म्हणून। आता यामध्ये आपण 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, चवीनुसार कमी जास्त करू शकता, 1 चम्मच धना जिरा पावडर एकदा मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। याआधी पण आपण मीठ टाकलं आहे ते लक्षात घ्यायचं। सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आजचा आपला आहे सांबार मसाला। 1 चम्मचभर सांबार मसाला घालायचा। ही रेसिपी साऊथ इंडियन स्टाईल आहे, त्यामुळे यामध्ये सांबार मसाला घातला की टेस्ट अतिशय भन्नाट अशी बनते। भात आपला छान शिजून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा थंड होण्यासाठी। त्यामध्ये 2 मोठे चम्मच खवलेलं नारळ घालून घ्यायचं। किसलेली कैरी घालायची। 1 चम्मच सांबार मसाला घालायचा। अर्धा आपण फोडणीमध्ये घातला आहे आणि अर्धा इथे घातला आहे। दोन्ही याची टेस्ट वेगवेगळी असते। तडका यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित याला मिक्स करायचा। हा राईस व्यवस्थितपणे थंड झाल्यानंतरच हे सगळं टाकून घ्यायचं, नाहीतर आंबा आपला नरम पडतो आणि मग खाताना चांगला लागत नाही। ही रेसिपी थंड खायलाच छान लागते। बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा। ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुकं नारळ पण घालू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। एखादी इन्ग्रेडियंट्स नसला म्हणून बनवून बघायचं नाही, असं काही गरजेचं नाही। आवडीनुसार थोडं कमी जास्त प्रमाण करू शकता। चवीनुसार एखादी साहित्य नसेल, नाही घातलं तरीही चालतं। यावर खवलेलं नारळ घालून घ्यायचं। मस्त सर्व करून घेतला आहे। थंडा थंडा हा राईस खायला खूप छान लागतो। ही आगळी वेगळी चैत्रान्नाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि चैत्र महिन्यात नक्की करून बघा। पौष्टिकता खूप आहे यामध्ये, नक्की करा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।